ठिकाण महाराष्ट्रात पण आहे. जुनं नाव आहे अंबी अहमदनगर, आता नवीन त्याचं नाव बदललेलं आहे, ते आहे अहिल्यादेवी नगर. काही जण म्हणतात की मूळचं नाव त्याचं अंबिका नगर होतं, तर जे काही असेल तर आजचं नाव आहे त्याप्रमाणे अहिल्यादेवी नगर हा जिल्हा आहे. या ठिकाणी दायमाबाद नावाची झाड, आपण याच्या आधीच्या एका व्याख्यानामध्ये हा रेफरन्स घेतला होता, प्रवरा नदीच्या काठावरती ही जागा आहे. सुमारे 4500 वर्षांपूर्वी ही नष्ट झाली आणि मग आता त्याचं उत्खनन झालेलं आहे. पण मी मगाशी पाकिस्तानला नावं ठेवली, पण आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे 10% पण उत्खनन झालेलं नाहीये त्या जागेचं, फार कमी भागाचं उत्खनन तिथं झालेलं आहे. तर अशा जागा शासनाने पूर्ण प्रायोरिटी देऊन उत्खनन करून ह्या पुढं पर्यटकांचं आकर्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी आणल्या पाहिजे. आणि मी इतिहासाच्या अभ्यासकांना वारंवार विनंती करेल की ते मोहनजोदडो हडप्पा बघायचं तेव्हा बघा, लोथल दायमाबाद सॉरी लोथल आणि ढोलगीरा कालीबंगा मिळेल तेव्हा बघा, पण निदान ढोलगीराला दायमाबादला तरी जाऊन घ्या. गुगल मॅपवरती दायमाबाद टाका, तुम्हाला त्याची लोकेशन मिळेल. तर ही व्याप्ती ह्या संस्कृतीची आहे.